8 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये आयपीएलचा सामना खेळवण्यात आला होता. यात लखनौ सुपर जायंट्सचा हैदराबाद सनरायझर्सकडून 10 विकेट्सनी दारून पराभव झाला. या पराभवानंतर मात्र लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार KL राहुल यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला, ज्यामध्ये अब्जाधीश संजीव गोयंका हे चांगलेच संतापलेले दिसून आले. तर नेमके कोण आहेत हेच संजीव गोयंका आणि त्यांचा व्यवसाय किती मोठा आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. संजीव गोयंका यांना भारतीय व्यावसायिक जगतात कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. ते देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकीचे एक आणि RPSG समूहाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा व्यवसाय हा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे, ज्यात पॉवर, कार्बन ब्लॅक, ITES, कन्झ्युमर अँड रिटेल, मीडिया अँड एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, एज्युकेशन तसंच पायाभूत सुविधा आणि नैसर्गिक संसाधनं यांचा समावेश आहे. तर त्यांच्या अनेक कंपन्यांमध्ये 50,000 अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आता गोयंका यांची पार्श्वभूमी सांगायची झाली तर 1961 जन्मलेले संजीव गोयंका हे RPG ग्रुपचे चेअरमन असणारे रामप्रसाद गोयंका यांचे धाकटे चिरंजीव आहेत. RP गोयंका यांनी 1979 फिलिप्स कार्बन ब्लॅक, एशियन केबल्स, अगर पारा ज्यूट आणि मर्फी इंडिया या घटकांसह RPG एंटरप्राइजेसची स्थापना केली. April 2001 संजीव गोयंका यांनी CII सगळ्यात तरुण अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूरच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना नियुक्त केलं गेलं आणि सध्या ते कलकत्ता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या बोर्डावर सुद्धा कार्यरत आहेत. याशिवाय ते ऑल इंडिया मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणजेच AIMA अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य सुद्धा आहेत. आता गोयंका यांची संपत्ती नेमकी किती आहे हे सांगायचं झालं तर फोर्स अब्जाधीश निर्देशकांनुसार RPSG समूहाचे अध्यक्ष संजीव गोयंका यांची एकूण संपत्ती ही सुमारे 3.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या प्रमुख कंपन्यांमध्ये CESC लिमिटेड, सारेगामा, स्पेन्सर्स रिटेल अँड फर्स्ट सोर्स आणि इतर नावांचा समावेश आहे. त्यांच्या समूहाचा महसूल हा सुमारे 4.3 अब्ज डॉलर्स इतका आहे आणि त्यांचं कार्यालय हे कोलकात्यामध्ये. तर अब्जाधीश संजीव गोयंका यांचा मुलगा शाश्वत गोयंका हा सुद्धा आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करतो. शाश्वत RPSG ग्रुपच्या सुपर मार्केट चेन स्पेन्सर्स आणि स्नॅक्स ब्रँड 2M जबाबदारी सांभाळत आहे. याशिवाय या ग्रुपने क्रीडा क्षेत्रात सुद्धा मोठी गुंतवणूक केली आहे. संजीव गोयंका यांनी IPL फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट साठी मोठी रक्कम खर्च केली आहे. सुमारे 17 कोटी रुपयांची बोली लावून त्यांनी फक्त KL राहुललाच खरेदी केलं होतं यावरून याचा अंदाज लावता येतो. क्रिकेटमध्येच नाही तर फुटबॉलमध्ये सुद्धा त्यांची गुंतवणूक आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार संजीव गोयंका यांची ॲटलेटिको डी कोलकाता म्हणजेच ATK फुटबॉल क्लब्समध्ये सुद्धा बहुसंख्य भागीदारी आहे. तर मंडळी, यांसारखेच नवनवीन विषय जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.